नमस्कार, सारिका किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फिश फ्राय। चला तर आपण फिश फ्राय करूया। त्यासाठी मी हे 7 टोळ मासे घेतलेले आहे। त्याला प्रथम स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवलं होतं। आता त्याला चिंचेचा कोळ लावूया आपण। चिंच आणि कोकमाचा रस, हे टोळ मासे आहेत। हे स्वच्छ धुवून त्याला अशा आहे बघा, अशा प्रकारे मी चिरा मारले आहेत जेणेकरून त्याच्या आतमध्ये मसाला जाईल। आता आपण ह्याला चिंच आणि कोकमाचा रस लावलेला आहे। आता त्याला मी हे आलं, मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा बनवला आहे तो पण लावून घेते। थोडीशी हळद आणि हा बेडगी मिरची मी भिजत घातली होती। बेडगी मिरची, धणे आणि बडीशेप ह्याचं मी बारीक वाटण करून घेतलंय, ते ह्याच्यात घालते। अशा प्रकारे हा मसाला लावून त्याला अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवायचा आहे आपल्याला। हा मसाला चांगला आतमध्ये मुरला पाहिजे। आता आपण हा झाकून ठेवायचा आहे अर्धा तास। अर्धा तास मी ह्याला झाकून ठेवणार आहे। अर्ध्या तासाने आपण ह्याचं फिश फ्राय करायचं आहे। गॅस ऑन केलाय, त्याच्यावर आता पॅन ठेवा। पॅन गरम होईपर्यंत आपण हे झाकून ठेवलेले मॅरिनेटसाठी, हे बघा मासे आहे, चांगला आता मसाला लागलेला आहे। त्याच्यामध्ये थोडासा मालवणी मसाला पण मी जरासा टाकते। हे तांदळाचं पीठ घेतलंय, थोडासा रवा घेतलाय 2 चमचे छोटा आणि किंचित मीठ टाकायचं, कारण आपण माशांना मीठ लावलेलं आहे। पॅनमध्ये तेल घालूया। तांदळाचं पीठ, रवा आणि किंचित मीठ घातलंय। परत एकदा परतून घेऊया। चांगला आतून पण भाजला गेला पाहिजे, असा उभा करून ठेवा जरा। हे बघा, ह्या माशामध्ये
चुरचूर आवाज बंद होण्यापर्यंत आपण चांगले खमंग भाजून घ्यायचे ते पूर्ण, कारण त्या आवाज चुरचूर बंद झाला की मासा भाजला असं समजा, म्हणजे आतलं पाणी पूर्ण सुकून गेलं आहे. आतलं पाणी राहता कामाने माशामध्ये. आता आपण काढून घेऊया.